नमस्कार, आपण शरद कृषी महोत्सव इथे आलेलो आहोत आणि आपला राजलक्ष्मी ॲग्रोटेक शरद कृषी महोत्सवमध्ये स्टॉल आहे सध्या आणि आपल्याकडं मित्रा कंपनीची ऑथोराइज डिस्ट्रीब्युटरशिप म्हणजे नगर जिल्ह्याचे वितरक आहे. आपण आत्ता आपण जी चौकशी करणार आहे, तुम्हाला जी माहिती देणार आहे, एरोटेक 600 या मॉडेलबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. पुढची माहिती आमचे सेलचे प्रतिनिधी रवींद्र काकडे तुम्हाला माहिती देतील एरोटेक 600 मॉडेलबद्दल. धन्यवाद. क्षमता किती? 500 लिटर. नमस्कार, मी रवींद्र काकडे. हे मित्रा कंपनीचे एरोटेक 600 लिटर, हे मित्रा कंपनीचं एरोटेक टर्बो 600 लिटर मशीन आहे. आपलं टोटल इम्पोर्टेड मशीन आहे. आपण फक्त नाशिकला बनवतो, अंबड एमटीसीमध्ये आपला प्लांट आहे. हे मशीन जर बघितलं तुम्ही, त्याचे फीचर जर बघितले तुम्ही, हा आपण याला कंट्रोल पॅनल देतो फार्मॅट कंपनीचा. हाय मोड ऑपरेटिंग कंट्रोल पॅनल आहे. त्यात तुम्ही प्रेशर सेट करू शकता, वन साईड टू साईड किंवा लेफ्ट साईड राईट साईड किंवा बोथ साईड प्रेशर, हे सगळं तुम्ही या ठिकाणून ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर खालच्या साईडला जर आले तर आपण पिटो शॉप देतो, वाईड अँगल प्रिसाईज कंपनीचा पिटो शॉप देतो, जेणेकरून टर्निंग रेडियस जे आहे ज्यावेळेस मशीन टर्न करणार त्यावेळेस त्याला बंद करायची गरज पडत नाही. त्यानंतर आपण जो टो बार देतो त्याला आपण ऑप्शन देतो आहे, स्ट्रेट बार आणि थ्री ॲक्सेस टो बार. तुम्ही कस्टमरची चॉईस करा, स्ट्रेट बार पण घेऊ शकता किंवा मग थ्री ॲक्सेस टो बार पण घेऊ शकता. थ्री ॲक्सेस टो बारचा फीचर्स असे आहे की तुम्ही कमीत कमी रोमध्ये किंवा कमीत कमी जागेत त्याचं टर्निंग रेडियस करू शकता. जेवढ्या जागेत तुमचं ट्रॅक्टर टर्न होतं, 8 ते 9 फुटामध्ये आपलं मशीन टर्न करते. जर आपलं तर मशीन आपण डायफ्राम पंप देतो, कुठल्याही प्रकारचे स्टील पंप वगैरे देत नाही. आपण उडर कंपनीचा 75 LPM मेड इन इटली डायफ्राम पंप देतो. मूव्हिंग पार्ट कमी असल्यामुळे त्या डायफ्राम पंपचे जे तुम्हाला येणारे फ्युचर मेंटेनन्स, जे फ्युचर मेंटेनन्स आहे ते तुम्हाला कमी येणार आहे. त्यानंतर आपण टँक जर बघितली तर तुम्हाला 6 टँक येते. हाय डेन्सिटी पॉलिथिनिल मटेरियलचे आपण 12 mm थिकनेसची टँक देतो आहे. त्यानंतर आतमध्ये जर बघितलं टँकमध्ये तुम्हाला बास्केट मिक्सर येतं आहे. तुम्ही बास्केट मिक्सर बघू शकता टँकला. यात तुम्ही पावडर टाकून दिल्यानंतर झाकण क्लोज करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण समोरच्या साईडला एक कॉक दिलं, कॉक चालू केल्यानंतर तुम्हाला पावडर वगैरे मिक्स करायची गरज पडत नाही, ॲटोमॅटिकली पूर्ण मिक्सिंग करून घ्यायचं. त्यानंतर या साईडला जर बघितलं तर आपण ॲडिशनल 70 लिटरचा टँक देतो आहे. त्याचा फायदा असा की तुम्हाला जर मशीन बागेत असेल, एखाद्या गल्लीला औषध कमी पडलं तर ते तुम्ही त्या गल्लीसाठी ते औषध वापरू शकता. प्लस हा 20 लिटरचा आपण रिन्सिंग टँक देतो. त्याचे फीचर्स असे आहे की तुम्ही हात धुण्यासाठी किंवा त्याचं पिण्यासाठी ते पाणी वापरू शकता. तर बॅक साईडला आल्यानंतर बघू शकता आपण इथं फॅनसाठी गिअरबॉक्स दिलेला आहे. मित्रा कंपनीचा आपण गिअरबॉक्स देतो, 3 गिअर येतात त्याला, हाय लो आणि न्यूट्रल. याचा फायदा असा होतो की ज्या वेळेस आपण ट्रॅक्टर चालू करतो, आपलं मशीन 540 RPM चालते, ज्यावेळेस आपण ट्रॅक्टर चालू करतो हा जर हाय गिअर जर टाकला आपण फॅनसाठी, तर ज्यावेळेस तुमचा पिटो शॉफ्ट 1 वेळेस फिरणार त्यावेळेस आपला फॅन 5 वेळेस फिरतो, आणि ज्यावेळेस फॅन लो गिअरवर टाकणार त्यावेळेस आपला फॅन 4 वेळेस फिरतो. याला ऑप्शन आहे, तुम्ही न्यूट्रल पण करू शकता. कुठेही तुम्हाला बेल्ट कुठे काढायचं नाही आहे किंवा नवीन बेल्ट टाका जुने बेल्ट काढा असं काही मेकॅनिझम येत नाही. पूर्ण पिटो शॉफ्टचा पॉवर आहे आणि यात तुम्ही पाहिजे तसे ॲडजस्टमेंट करू शकता. त्यानंतर बॅक साईडला आले तर हे जे आपण काउंटर फिन्स दिले, हे काउंटर फिन्स काय करते, जी तुमच्या समोरून येणारी हवा आहे, फॅनची हवा क्रिएट करतो आहे, ती जी इथून निघणार आहे त्यावेळेस जी निघणार आहे ना ती करू देणार, म्हणजे एक लहरी स्वरूपाची हवा तुम्हाला तयार करून देते. त्याचा फायदा असा होतो की ज्यावेळेस ती झाडापर्यंत हवा जाते त्यावेळेस ते झाड तुमचं पूर्ण पानाच्या वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने पूर्ण स्प्रे करतं आहे, आणि दोन्ही बाजूने आपला हवा जी आहे ती पूर्णपणे इक्वल गेली, म्हणजे तुम्हाला दोन्ही बाजूने सारखी हवा भेटते. म्हणजे अनबॅलन्स अजिबात नाही, मशीनमध्ये पूर्ण बॅलन्सिंग केलेलं आहे. हे जे नोझल देते तो आपण अरक कंपनीचे मेड इन इटली नोझल देतो, स्ट्रोक नोझल. डाळिंब जर असाल तर आपण स्ट्रोक नोझल देतो. ही जी आहे आपण रिकव्हरी प्लेट दिलेली आहे. हिचा फायदा असा आहे की जो काउंटर फिन्समधून निघणारी हवा आहे ती हवा जास्त असल्यामुळे फॅनवर लोड येतो, तो लोड कमी करण्यासाठी आपण ह्या रिकव्हरी प्लेटचा उपयोग करतो. ज्याचा फायदा असा होतो की वरच्या साईडला आपण हवा काढल्यामुळे तुम्ही ते कव्हरेजसाठी त्याचा उपयोग होतो. त्यानंतर ही जी सेल असेंब्ली आपण प्युअर स्टेनलेस स्टीलमध्ये देतो. यात कुठेही तुम्हाला MS पार्ट दिसणार नाही, प्युअर स्टेनलेस स्टीलमध्ये येतं. ही जे आपले टायर आहे, हे टायर जे आहेत आपले 3-way ॲडजस्टेबल टायर देतो आपण. आत बाहेर वर खाली आणि मागे 3 इंचापर्यंत तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. तर हॉट डिप गॅलनाइज कॉटिंग आपण चेसी देतो हेवीमध्ये. वॉटर लेवल ट्यूब देतो सर आपण दोन्ही साईडने. आपले मशीन हे वॉटर लेवल ट्यूब आहे का? हो, वॉटर लेवल ट्यूब आहे. आपण एक लेफ्ट साईडने आणि राईट साईडने दोन्ही साईडने वॉटर लेवल ट्यूब. ओके ओके.